पुण्यातल्या बालेवाडीत निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून 9 जण ठार झाले आहेत. बांधकाम सुरू असताना ही घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सध्या ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. या दुर्घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. पुण्याच्या बालेवाडी परिसरामध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून 8 जण ठार झाल्याची घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये 4 जण जखमीही झालेले आहेत आणि एक जो आहे मजूर तो अत्यवस्थ झालेला आहे. मी सध्या याच इमारतीपाशी उभा आहे. बालेवाडी परिसरातील कमिन्स कंपनी जी आहे त्याच्या समोर ही पार्क एक्सप्रेस नावाची इमारत आहे. 2 फेजमध्ये या इमारतीचं बांधकाम चालू आहे. त्यातल्या 14व्या मजल्यावरचा स्लॅब जो आहे तो कोसळलेला आहे. आपण पाहू शकताय तो स्लॅब कोसळलेला आहे आणि या दुर्घटनेतच हे 8 मजूर जे आहेत ते दगावलेले आहेत. एक मजूर जो आहे तो अत्यवस्थ आहे तर इतर जे 4 आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही. पण ही जी घटना आहे यामध्ये एक धक्कादायक बाब जी आहे ती समोर येते आहे. ही जी इमारत आहे या इमारतीला फक्त 12 मजल्याचीच परवानगी होती. मात्र प्रत्यक्षात ही इमारत जी आहे ती 14 मजल्याची असल्याचं समोर येत आहे. त्यामुळं अनधिकृतरित्या हे 2 मजले जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत. आणि ही जी इमारत आहे ती अरविंद जैन आणि श्रवण अगरवाल या 2 बिल्डर त्यांची ही इमारत आहे. त्यांचं हे बांधकाम आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. चौकशीनंतर जे काही माहिती मिळेल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर इमारतीच्या बांधकामादरम्यान जी सुरक्षिततेचे उपाय असतात ते उपायही या ठिकाणी करण्यात आलेले नव्हते अशी प्राथमिक माहिती समोर येते. त्यामुळं जे ठेकेदार आहेत कंत्राटदार आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. मात्र एकूणच अनधिकृत बांधकाम आणि बांधकाम सुरू असताना मजुरांच्या सुरक्षिततेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळं आज जवळपास 8 मजुरांना प्राण गमवावा लागलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की कांबळेसह कैलास पुरी, झी मीडिया, बालेवाडी, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.